गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी। आजूबाजूच्या सगळ्या राज्यांनी आपापली पॅकेजेस घोषित केली, अजून महाराष्ट्र शासनाने एक रुपयाचं पॅकेज घोषित केलं नाही। महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य माणसाला 50,000 कोटीचं पॅकेज डिक्लेअर करावं। अगदी साधा विषय असेल की केंद्र 3 रुपये आणि 2 रुपये आणि गहू तांदूळ देतो, 84 रुपयामध्ये 35 किलो धान्य महिनाभर पुरतं, महिनाभरामध्ये गहू तांदळामध्ये भागत नाही, तर तुम्ही रेशन कार्डवर बाकीचा किराणा द्या की ज्याला तुम्हाला समजा दर महिन्याला 1,000 कोटी लागणार असतील आणि 3 महिन्याला 3,000 कोटी लागणार असतील ते लागू दे। आणि वैद्यकीय सुविधा प्रामुख्याने मुंबईची कोलमडून पडलेली आहे। ग्रामीण महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता मुंबई पुण्यामधला नोकरी करणारा माणूस जो घरोघर येतो आहे, तो घरोघर येत असताना त्याची खूप गैरसोय होती आहे। चेकिंग करायला दिवसभर थांबावं लागतंय, स्वॅब घेतलं तर 8-8 दिवस रिपोर्ट येत नाहीये, गावाच्या बाहेर त्यांना क्वारंटाईन सेंटर केले तर त्यात कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाही आहेत। पण 2-2 महिने मुंबईमध्ये लॉक झालेला, पुण्यामध्ये लॉक झालेला माणूस घरी येणार? तुम्ही त्या जिल्ह्याच्या प्रशासनाने त्याची काळजी केली आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लोकांसमोर आणण्यासाठी आज आम्ही मेरा अंगण रणांगण अशा प्रकारची घोषणा देऊन महाराष्ट्र बचाव असं आंदोलन सुरू केलं आहे। जे स्थिर असतात त्यांनी अस्थिर करण्याची भीती कशाला बाळगायची? याचा अर्थ सारखं तुमच्या मनात काहीतरी भीती आहे। आम्ही काही सरकार अस्थिर वगैरे करत नाही, आम्ही जर लोकांची वेदना मांडणं हे राजकारण असेल, आम्ही लोकांची वेदना मांडणं हे सरकार अस्थिर करणं असेल, तर ती वेदना आम्ही मांडणार।